कापराची ज्योत अगजडते नाही नाही. कुठं गेलं परमेश करणारे भाऊ? अहो वारा चढली रमी द्या दिले कमी करून या दादा. हो सर्वांनी यायचं आहे जंगली रमी पे. आहो जल्दी जल्दी चलो आओ आओ ड्रीम इलेवन पे टीम बनाओ. या ना ओ भवानो या 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 जंगली रमी पे या. हा पवन भाऊ शेंडे यांची फरमाईश होती भाऊ लवकर लवकर घेणं का म्हणे आजी यांना सांगावं लागते प्रत्येक त्याच्या टायमिंग राहते कस. अरे पहिल्या दिवशी साक्षगंध दुसऱ्या दिवशी मांडव लक्ष देऊ नाही का. पहिल्या दिवशी साक्षगंध दुसऱ्या दिवशी मांडव तिसऱ्या दिवशी लग्न आणि चौथ्या दिवशी रिसेप्शन पण पाचव्या दिवशी पोरगा होणार नाही. होईल तर पाचव्या दिवशी पोरगा. आजी समजल्या का तुला? दिले थोडा कमी करून द्या आजीला समजलं नाही. पहिल्या दिवशी साक्षगंध दुसऱ्या दिवशी मांडव तिसऱ्या दिवशी लग्न आणि चौथ्या दिवशी रिसेप्शन पण पाचव्या दिवशी पोरगा होणार नाही. कमीत कमी 9 महिने 9 दिवस थांबावं लागेल बरोबर आहे ना आजी. आजी लुक ॲट मी माझ्याकडे बघ ना आय लव यू जेवढे तसाही कोणाला म्हणत नाही मी. काही रिप्लाय काही रिप्लाय आहे का? जाऊ दे ना म्हणते. चला अन कापराची ज्योत ज्योत त्या महादेवाच्या वाटण देवरे माझ्या अगा जाते कोण कोण अन जाते कोण कोण. आजी कोण कोण जाते? आजी कोण कोण जाते? बरं आजी व्हॉट इज युअर नेम? सांगून देणं सांगून देणं जाऊ देणं. मला वाटत आहे मरावाने येते जन्माला यावा. बर नसल येत तर मी सांगतो उदाहरण उदाहरण देतो. काल एका गावामध्ये गेलो होतो. काल आम्ही भिवापूरला होतो. मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये आजी पकडतो काहून तर लग्न झालं नाही म्हणून पकडा लागते. तर आजी पकडल्याच्या नंतर आजीला दोरानं बांधतो माझ्या गावाला नेतो. तर आजीला नाव विचारलं म्हटलं आजी व्हॉट इज युअर नेम. कालच्या आजीनं भयानक नाव सांगितलं म्हणे केला बदामाच्या शिरात त्यात टाकलं खोबरं किसून. काय म्हणे आजी? केला बदामाच्या शिरात त्यात टाकलं खोबरं किसून भुरा पाटील बिड्या पेते म्हणे संडासात बसून. खतरनाक नाव घेते आजी आहे काही? हा पप्पी नाही दिली म्हणून बसले मी रुसून. एका आजीनं नाव घेतलं होता पप्पी नाही दिली म्हणून बसले मी रुसून आणि राम रावांचं नाव घेते म्हणे नाकातलं शंभूळ पुसून. आहे का काही? हा कांडीत कांडी बर्फाची कांडी कांडीत कांडी बर्फाची कांडी आणि शंकर रावची मांडी म्हणजे वखराची दांडी. आहे का काही? याचे त्याचे कपडे शिवते वेळ नाही थोडा शिवम भाऊचा आज वाढदिवस आहे. याचे त्याचे कपडे शिवते वेळ नाही थोडा आणि शिवम भाऊच्या बरमवड्याला अजून नाही नाळा म्हणा. बरोबर आहे का? नातूच होते म्हणते. याचे त्याचे कपडे शिवते वेळ नाही थोडा शिवम भाऊच्या वरमवड्याला अजून नाही नाळा म्हणते आजी.
आणि त्या महादेवाच्या नवरा बायको दोघ जिच्या डोक्यावर नाही ह्या दोन लाईन महिना कोरोनाच्या अगोदर म्हटल्या होत्या. आजी माझ्याकडे पाहिलं जिच्या डोक्यावर नाही जिच्या डोक्यावर नाही तिले नवऱ्याच्या नाही रामभाऊ बोंद्रे खरबी यांच्याकडनं 51 रुपयाचे दान. वा वा वा. आणि 10 रुपया उपे नेट लागणे शब्द आहे का तुमच्या डिक्शनरी मध्ये? हो म्हणा नाही तर नाही म्हणा. आहे ना? हा बोलले पाहिजे तुम्ही. दिस इज अ कन्व्हर्सेशन बिटवीन ऑडियन्स अँड मी. तुमच्या आणि माझ्यातला संभाषण म्हणजे आजचा हा कार्यक्रम आहे. आजी नेट लागणे शब्द आहे ना? या बुढ्या बायाने मोठी अंग बन राहते आमच्याकडं. तुमच्याबद्दल मी काहीच बोलत नाही. मी तुमच्याबद्दल उद्या नरखेडला बोलणार. तर बुढ्या बायाने मोठी अंग मोठी नेट लागली बाई म्हणते तिला का माझ्या मोठा कंटाळा येते म्हणजे नेट लागणे म्हणजे कंटाळा येणे. आता माई आजी म्हणला तर मोठी नेट लागी बाई. कधी महादेवाला गेली नाही ना घरूनच त्या महादेवाला हाका मारते आवाज मारते कसं अन बारीक फेकतो ये तुना फेकतो ये तुना मले पावस ते तू
दिवस बघा आपल्याकडे वेळ किती आहे, 10 मिनिट आहे. चला चला फरमाईश होती ती घेऊन घेतो. 4 नाही झाकी एंडिंग अगोदर घ्यायची घ्या.